निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा या मालिकेत आज आपण पाहणार आहोत ब्लॅक सोल्जर फ्लाय या नावाची माशी आणि तिच्या अळीबद्दल. आपल्या बागेत किंवा कुजणाऱ्या सेंद्रिय कचऱ्याच्या आसपास ही माशी आढळून येते. कधीकधी चुकून आपल्या घरात खिडकीच्या काचेवरही दिसते. स्वयंपाकघरातून किंवा हॉटेलमधून उरलेलं टाकाऊ अन्न आणि ओला कचरा यापासून उत्तम खत तयार करता येतं हे बऱ्याच जणांना माहिती असतं. हे खत तयार होण्यासाठी निसर्गातलेच अनेक सजीव मदत करत असतात. त्यातलीच खत तयार करायला मदत करणारी ही एक माशी. अनेकदा अनेक जण अशा प्रकारचं कंपोस्ट खत करण्यासाठी सुरुवात करतात. काही दिवसांनी त्या कचऱ्यात अशा आधी पांढऱ्या रंगाच्या आणि नंतर ब्राऊन रंगाच्या शेकडो आळ्या दिसू लागतात. असं झाल्यावर मात्र माहिती नसलेले बरेच जण हे खत फेकून देतात आणि पुन्हा त्या मार्गाला जात नाहीत. पण तसं न करता अशा आळ्या दिसल्यावर ते कंपोस्ट किंवा खत होण्याची प्रक्रिया योग्य पद्धतीने चालू आहे असं समजावं. आपल्या आजूबाजूला निसर्गात असे अनेक सजीव घटक असतात की ते आपल्यासाठी उपयुक्त असतात. ते आपले मित्र असतात, पण त्यांना समजून घेण्यासाठी आपलं कुतूहल जागं असलं पाहिजे. ब्लॅक सोल्जर फ्लाय शास्त्रीय भाषेत हर्मेटिया इलुसेन्स किंवा काळी सैनिक माशी ही एक प्रजाती आपल्यासाठी उपयुक्त आहे. ह्या माशीच्या आळ्या सेंद्रिय कचऱ्याचे विघटन करण्यासाठी आदर्श आहेत, कारण त्यांची भूक अत्यंत तीव्र असते. 1 किलो आळ्या 4 तासात त्यांच्या स्वतःच्या वजनाच्या दुप्पट खातात. अन्न कचऱ्याचे त्या वेगाने विघटन करतात आणि म्हणून त्यांचा उपयोग चीनमध्ये सुमारे 2000 रेस्टॉरंटमधून पडलेले टाकाऊ अन्नाचे सेंद्रिय खतात रूपांतर करण्यासाठी केला जातो. नंतर एकदा आळ्या लठ्ठ झाल्या की ते कोंबडी, मासे, कासव यांचं अन्न म्हणूनही उपयोगात आणल्या जातात. जिथे मानवी अन्न कचरा कुचतो तिथे बऱ्याचदा ह्या आपोआप तयार होतात. या आळ्या जवळजवळ कोणताही सेंद्रिय कचरा खाऊ शकतात आणि त्यामुळे टाकून दिलेले अन्न किंवा कृषी कचऱ्याचं सेंद्रिय खतात रूपांतर करण्यासाठी यांचा योग्य वापर करता येतो. एकदा एका मादीनं 200 ते 600 अंडी ठेवल्यानंतर सुमारे 4 दिवसांनी ही अंडी उपतात. ह्या आळ्यांचा कोष म्हणजेच प्यूप अवस्था सुमारे 7 दिवस टिकते. शेवटच्या अवस्थेत 1 इंचपर्यंत ह्या लांबट होतात. एकूण सुमारे 22 दिवस ह्या आळ्या टिकतात आणि नंतर प्रौढ माशीमध्ये त्यांचं रूपांतर होतं. सैनिक माशीचं जीवनचक्र खूपच लहान आहे. या आळ्या सेंद्रिय पदार्थांचे थर तोडून झाडांच्या वाढीसाठी आवश्यक पोषक द्रव्य मातीत परत आणण्याचं मोलाचं काम करत असतात. अभ्यासकांच्या मताने ह्या माशा गुंजन करणारा आवाज करतात, पण त्या चावत नाहीत किंवा डंखही करत नाहीत. त्या रोगवाहक नाहीत, त्या पिकांवर हल्ला करत नाहीत आणि स्थानिक परिसंस्थेमध्ये व्यत्ययही आणत नाहीत. ही वस्तुस्थिती खूप महत्त्वाची आहे. या आळ्यांमध्ये 50%पर्यंत उच्च गुणवत्तेची प्रथिनं तसंच आवश्यक जीवनसत्व, चरबी आणि अमिनो ॲसिड्स असतात. ह्या माशा आणि आळ्या जोपासून आता त्याचं जगभरात व्यावसायिक फार्मिंगही सुरू झालं आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून त्याला मोठी मागणी वाढत आहे. असे हे निसर्गातले किमयागार आपल्या आजूबाजूला असतातच, पण थोड्याशा निरीक्षणाने आणि अभ्यासदृष्टीने आपण त्यांच्याकडे पाहिलं तर मात्र निसर्गातला आनंद लुटण्यासाठी डोंगरातच प्रत्येक वेळी जायला पाहिजे असं नाही. आणि म्हणूनच निसर्ग आपल्या अंगणापासून डोंगरापर्यंत आहे. पुढच्या भागात अशाच एका मित्राला नक्की भेटायला जाऊया.